काय भावना? भारतीय जनसंघातली ही शेवटची पिढी असं म्हणायला हरकत नाही. मला आठवते आणीबाणीत भारतीय जनसंघाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही जेलमध्ये होतो, बाहेर आलो जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी. त्याला असं म्हणायला हरकत नाही की हाडातला कार्यकर्ता नाही, पण सर्व पूर्ण संपूर्ण जीवन समर्पित करणारी ही पिढी एका पाठोपाठ एक जात आहे. नवीन पिढी जे भाजपची आहे, त्यांनी गिरीश बापट याचा जीवनातून खूप शिकायचं आहे. राजकारणात 21व्या शतकातल्या राजकारणाने, राजकारणातल्या नेत्यांनी बापटांचा करून तसा आदर्श राजनैतिक जीवन जगता येते हे शिकायला हवं. आदरणीय स्वर्गीय गिरीश बापट साहेब यांचं दुःखद निधन काल झालं, आणि गेल्या अनेक महिन्यांपासून दीर्घ आजाराशी ते संघर्ष करत होते. स्वर्गीय बापट साहेब एक गणेश मंडळाचे कार्यकर्ते राहिले, पुण्याचे नगरसेवक म्हणून 15 ते 20 वर्ष त्यांनी अत्यंत चांगलं त्यांची कारकीर्द गाजवली, आणि तदनंतर कसब्यातल्या आणि पुणे शहरातल्या लोकांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या विधिमंडळावर जवळजवळ 25 वर्ष त्यांनी आमदार म्हणून काम केलं. आमदारकीच्या पाठोपाठ त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाच्या खात्यांची मंत्रिपदही भूषवली, आणि त्या मंत्रिपदाचा पुणे शहराच्या, पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी चांगला त्यांनी वापर केला. आदरणीय बापट साहेब एक अत्यंत हसतं असं हसणारं, सातत्याने लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारं एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व होतं. अजात शत्रू व्यक्तिमत्व होतं. केवळ भाजप पक्षच नव्हे तर महाराष्ट्रातले सर्व जाती धर्मातील लोक, पुण्यातले सर्व जाती धर्मातले लोक, सर्व पक्षातील लोक आज त्यांच्या या जाण्याने खरं तर अत्यंत सगळ्यांना दुःख आणि वेदना झालेल्या आहेत. बापट साहेबांनी खासदारकीसुद्धा पुण्यातली या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने गाजवली, आणि सातत्याने पुण्यातल्या लोकांचे प्रश्न मांडण्याची भूमिका ही महाराष्ट्राच्या विधिमंडळात, सरकार दरबारी, लोकसभेत ते करत होते. दर्शक, स्वर्गीय गिरीश बापट साहेब यांचं काल दुःखद निधन झालं. बापट साहेबांच्या सान्निध्यात राहून त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये काम करत असताना अनेक गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबतीत शिकायला आम्हाला मिळाल्या, आणि सर्व पक्षांमध्ये अतिशय जिव्हाळ्याचे संबंध बापट साहेबांचे होते, आणि एक वेगळं सन्मान त्यांना प्रत्येक खासदाराकडून मिळायचं, आणि अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. तर काल अचानक ही घटना घडल्याने आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने आदरणीय बापट साहेबांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. खरं तर विखे पाटील साहेबांचे आणि बापटांचे संबंध फार जुने होते, मैत्रीचं नातं होतं. अनेकदा ते हसत खेळत गप्पा मारताना विधानसभेत वगैरे दिसायचे. काय एखादी आठवण आहे तुमची त्यांची? नाही, आता मला असं वाटतं की त्यांचा सहवास माझ्या वडिलांबरोबर किंबहुना आजोबांबरोबर जास्त होता. आम्हाला 3 सुरुवातीचे 2 वर्ष तर कोविडमुळं फार लोकसभा होऊ शकली नाही, पण कोविडच्या पूर्वी जो काही लोकसभा चालली त्या कालावधीमध्ये बापट साहेबांनी आम्हाला सातत्याने सगळे आमच्या तरुण खासदारांना जेवायला घरी बोलवायचे, पक्षाची भूमिका काय असावी, विकास कसा करता येईल, काय प्रश्न आहेत महाराष्ट्रासमोर, असं सातत्याने आम्हाला सांगायचे. आणि फार वेगळा अनुभव राहिला बापट साहेब नेहमी मला मुलासारखं, त्यांनी त्या लोकसभेमध्ये आपला मुलगा म्हणूनच त्यांनी मला ट्रीट केलं, आणि आम्ही सगळ्यांनाच त्या पद्धतीने त्यांनी वागणूक दिली. तर फार मोठं दुःख त्या ठिकाणी आम्हाला काल दिल्लीमध्ये अधिवेशन असताना आमच्यामध्ये चर्चा झाली. अनेक खासदार काल येऊ शकले, काही येऊ शकले नाहीत, पण मला असं वाटतं की फार गोष्टी शिकण्यासारख्या त्यांच्याकडून होत्या, आणि त्यांच्या जाणे एक फार मोठं नेतृत्व या राज्याने गमवलं असं आम्हाला वाटतं. ठीक आहे.